हाँ आणि हा जो शिल्लक राहिला आहे हे बघा, हा आपला खाण्याचा पदार्थ। नमस्कार मित्रांनो, मी अनिरुद्ध मळम परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मी माझे पप्पा आणि वाडीतले काही मंडळी आहेत। तर आम्ही आज मीठ मुंबरी इथे आलो आहे देवगडमध्ये। समुद्रामध्ये जो मेरवळा असतो इंग्लिशमध्ये त्याला सी उर्चिन असं म्हणतात, ते काढण्यासाठी आलेलो आहे। तर मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे जो मेरवळा आहे तो समुद्रामधून काढला जातो। तर मित्रांनो, ह्या साईडला मीठ मुंबरी गाव आहे आणि समोर जिथे देवगड जी सिटी आहे ती तुम्ही पाहू शकता। समोर देवगडची पवनचक्की दिसते आणि इकडे ह्या साईडला कुणकेश्वर आहे। तर मी आता खाली जातो। तर मित्रांनो, मी खाली इथे समुद्रामध्ये आलेलो आहे। तर परत एकदा तुमचं निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तुमचं स्वागत करतो आहे। खाली पाण्यामध्ये जाण्यासाठी तयारी आहेत। सोबत कॅन आणि आखली घेऊन जातात ते मेरवळ काढल्यानंतर त्यामधून घेऊन येणार वरती। एक मेरवळचा कोच भेटलेला आहे। हा झाली झाली व्हिडिओ। हा बरोबर। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोर ते डॉल्फिन सुद्धा आहेत दोन। जरा लांब आहेत त्यामुळे मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे। आणि इकडे आमची माणसं मेरवळं काढत आहेत। मित्रांनो, हे मेरवळची कोच आहेत, ती आता वर काढून घेऊन आले समुद्रातली। इकडे मागे सुद्धा पोडत आहेत थोडे। तर ती फोडायची जी प्रोसेस आहे ती तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, हे जे पाणी आहे ते इथे समुद्रावर दगडामध्ये साठलेलं पाणी आहे। तर पाहायला खूप सुंदर वाटतं की असं वाटतं फिश टँकच आहे। साईडला झाडे आहेत, दगड वगैरे आतमध्ये आहेत आणि ते छोटे छोटे मासे देखील आहेत, कलरफुल मासे आहेत। असं वाटतं की हा फिश टँकच आहे। तुम्हाला पाहू शकता इथे की तसं क्लिअर दिसत नाही पण हे बघा मासे तुम्हाला दिसत आहेत इथे। आता वाजले 4:30। तर आम्ही आता इथे जेवायला बसलो आहे। इथे सर्व जेवायला बसले आहेत। भाकरी वाटाण्याची भाजी वगैरे मारला ना, खूप छान वाटतं इथे समुद्र किनारी जेवण करताना। तिथे बाकीचे पण मच्छीमार आपले बोट घेऊन मच्छीमार सगळे आलेले एक जाळी मेरवळा घेऊन आले। ते परत एकदा ते दुसऱ्या राऊंडसाठी जात आहेत पाण्यामध्ये आणि परत एकदा भरून वरती घेऊन येतील। वर
तर मित्रांनो, हे आमचे सचिन राघव, आमच्या वाडीतलेच ग्रामस्थ आहेत. हां बरोबर. तर माझे आजोबा वगैरे पहिल्यापासूनच या क्षेत्रात म्हणजे इकडे मच्छीमार असं वर करायचे. तर हा आपण हा जो आहे हा याला मेरवळा बोलतात. हा ही अनमोल आहे. ही बुडून काढल्याशिवाय ती जमतच नाही. सहजासहजी होत नाही. सहज हा सहज होतच नाही. आणि हा हा बघा हा असा हा याला भरपूर कष्ट लागतात. हा असा धुवून काढायचा लागतो. पहिला फोडावा लागतो. हा पहिला फोडावा लागतो. फोडण्याचा पण आम्ही तुम्हाला दाखवतोय. पण हा पहिला फोडल्यानंतर हा असा आतला जो मगज आहे हा हा जो पिवळा पिवळा तुम्हाला दिसणार हा जो ब्लॅकवाला आहे ना हा आम्ही काढून टाकणार. हा आणि हा जो शिल्लक राहिला आहे हे बघा हा आपला खाण्याचा पदार्थ मच्छी मच्छी म्हणून फोडायचं आणि मेरवत धुवायचं काम चालू आहे. इथे तीन ग्रुप बसले आहेत. पुढे एक बसलाय, मधी एक आणि हा एक ग्रुप आहे. तर हे सर्व मेरवळीचे आहेत, होत आहेत. आणि ही जी झाळी आहे ती झाळी समुद्रामध्ये घेऊन जातो आणि त्या झाळीमध्ये टाकून आम्ही वरती घेऊन येतो. आणि हे माझे पप्पा पण आहेत. दाखवतो हे आमचे अमोल राघव आहेत. ते देखील मेरवळा फोडण्याचं काम करत आहेत. हे दोन डबे भरले आहेत इकडे. तर मित्रांनो, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये माहिती देतो. हा जो मेरवळा आहे तो पूर्ण याला काटे असतात. हे समुद्रामधून काढायचं म्हणजे याला खूप रिस्क आहे. तर आमचे मंडळी जे आहे ते कोयती घेऊन जातात आणि जे बिळामध्ये असतात किंवा होलमध्ये असतात ते वडून काढतात आणि त्या झाळीमध्ये टाकतात. तर वर आल्यानंतर ते असं फोडण्याचं काम करत असतात. फोडतात आणि तो हे पोळं जे आहे त्याच्यामध्ये ते घरी घेऊन जातो. तर ह्याच्या मागचं म्हणजे इथे फोडण्याचं जे मागचं कारण आहे, तर हा फोडल्यानंतर खाऱ्या पाण्यामध्ये धुवावा लागतो. जर घरी जाऊन तुम्ही गोड्या पाणी धुलात तर याला चव शून्य राहते. जर खाऱ्या पाण्यामध्ये धुला तर याला जी टेस्ट असते ती खूप भारीच असते. तर तिथे ते धुण्याचं काम करतात तुम्ही पाहू शकता. आणि ह्याला तुम्हाला मी जवळ धरून दाखवतो गेला किती टोकदार असे काटे आहेत हे बघ तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, मी आता इथे समुद्राच्या पुढे टोकाला आलेलो आहे. इथे दगडावर बसलो आहे. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर कोकणाला खूप ईश्वराची देणगी लागली आहे की कोकणामध्ये सुंदर निसर्ग समुद्र वगैरे लागला आहे. इथे खूप छान वाटतं. इकडे झाडी, इकडे समोरच बोट वगैरे दिसतात मच्छीमारांचे. कोकणामध्ये मुख्य व्यवसायमधला तर आंबा, काजू आणि मच्छीमार. तर इथे मच्छीमार आपले व्यवसाय आहे करताना पाहू शकता. ते समोरच सर्व हे बोट जे आहेत ते सर्व देवगड मच्छीमारवाल्यांचे बोट आहेत. इकडे समोरच देवगड आहे आणि ह्या समुद्राला लागूनच पुढे विजयदुर्ग किल्ला जो आहे तो देखील आहे. आणि ह्या साईडला कुणकेश्वर आहे, कोकण काशी म्हणून ओळखला जाणारे कुणकेश्वर आहे. तर मित्रांनो, आमचा आता मेरा वगैरे फोडून झालं आहे. तर आम्ही आता घरी जायच्या तयारीमध्ये आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.